माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला तर राजस्थानातल्या झुंझर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. माझ्या देशाला वाचवण्यासाठी मी हे पाऊल उचललंय. राष्ट्रवादी आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा मी निर्णय घेतलाय असं यावेळी सिंग म्हणाले. लष्कर प्रमुख असताना व्ही के सिंग आणि केंद्र सरकारमध्ये निवृत्तीवेळी जन्मतारखेवरून वाद झाला होता. आज दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. त्यांनी गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली होती. त्यावेळीच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. व्ही के सिंग यांच्या पाठोपाठ लष्करातले निवृत्त अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पार्टी के लिए काम करेंगे ताकि हम जैसे अध्यक्ष जी ने बताया कि हम सेनाओं का हित देख सके और सेनाओं के साथ राष्ट्र का हित देख सके. अगर ये आंधी इसी तरह चलती रही तो वो दिन दूर नहीं जब हम एक ऐसी सशक्त सरकार बनाएंगे भारतीय जनता पार्टी की जो देश को आगे ले जा सके. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.